मी दिशा दशरथ दाभोळकर, जिल्हा परिषद सदस्य खेरडीगड. आज आपण सर्वजण इथे ग्रामपंचायतीच्या निवडणुका ज्या आता येत्या 15 तारखेला येऊ घातलेल्या आहेत त्या संदर्भात आम्ही बोलायला आलेलो आहोत. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आम्ही गाव सुखाई ग्रामविकास पॅनेल यांच्यामार्फत 17 उमेदवार आमचे उभे आहेत आणि सर्वच उमेदवार हे तरुण होतकरू आहेत आणि त्या दृष्टीने आम्ही या निवडणुकीला सामोरे जात आहोत. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की खेरडीची ग्रामपंचायत म्हटली की धामधुमी असतेच. खरं तर ही ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा प्रस्ताव आम्हाला आपल्या आदरणीय आमदार शेखर सर यांच्याकडून आलेला होता आणि आम्ही सर्वजण त्यासाठी पॉझिटिव्ह होतो की आम्हालाही बिनविरोध व्हावी आणि एक इतिहास घडावा अशी आमची इच्छा होती. परंतु ते काही शक्य झालं नाही कारण समोरच्यांची तेवढी मानसिकता नव्हती. बाकी बोलायचं झालं तर आपण पाहिलेलंच आहे गेले 5 वर्ष कशाप्रकारे ग्रामपंचायतीत कामं झाली आहेत किंवा कशाप्रकारे विकास झालेला आहे. खरं तर ग्रामपंचायतचं सरपंच पद हे सर्वसाधारण असं होतं, सर्वसाधारण साठी ओपन मध्ये होतं ते. परंतु आमचे जे नेते होते पूर्वीचे त्यांनी त्यांच्या मिसेसना 1 वर्षाच्या मुदतीसाठी माझ्या मिसेसला ग्रामपंचायतचं सरपंच पद द्या असं त्यांनी सांगितलं. पण 1 वर्षानंतर 2 वर्ष गेली, 3 वर्ष गेली, 4 वर्ष गेली तरीसुद्धा ते सरपंच पदावरून खाली यायला तयार नाहीत, राजीनामा द्यायला तयार नाहीत. आणि मग त्या 4 वर्षाच्या काळात पण आपण पाहिलं असेल गावात कोणताही विकास झाला नाही. प्रत्येक वेळेला मनमानी, त्यांचीच मनमानी. पाणी कमिटीचं म्हणाल तर पाणी कमिटीचे अध्यक्ष पण ते स्वतः सरपंच पद यांच्याचकडे. त्याच्यामुळे प्रत्येक वेळेला कुठलंही काम घेऊन जाताना, विकासाचं काम होताना प्रत्येक वेळेला अडचणी आली. प्रत्येक वेळेला मी आणि माझंच कसं चांगलं होईल किंवा माझंच कसं विकास करता येईल, गावचा विकास राहिला बाजूला. एवढा मोठा सरपंच पद असताना सुद्धा आणि एवढी मोठी ग्रामपंचायत, आपली जिल्ह्यातली एकमेव सर्वात मोठी ग्रामपंचायत असून सुद्धा इतका निधी येऊन सुद्धा ते काही होऊ शकलं नाही. दुसरं सांगायचं म्हणजे 14 वित्त आयोगाचा जो अतिशय महत्त्वाचा आणि हक्काचा आपला जो निधी असतो, जवळपास 1 ते 1.5 कोटीचा निधी आपला अजूनही ग्रामपंचायतीत शिल्लक आहे आणि तो खरं तर परत जात होता. पण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून GB मध्ये हा मी प्रश्न उचलला की आता कोरोनामुळे आम्हाला हे काम करता आलेलं नाही, पण हा निधी जर आम्हाला मिळाला तर आम्हाला काम करण्याची संधी मिळेल, काही विकास कामं आम्हाला त्या माध्यमातून करता येतील. आणि त्या ह्याच्यातून मी तो ठराव मंजूर करून तो ग्रामपंचायतीचा निधी, जवळपास 1 ते 1.5 कोटीचा निधी आपण अजूनही थांबवून ठेवलेला आहे, जेणेकरून त्यातून काहीतरी आपल्याला विकास करता येईल. 4 वर्ष तुम्ही जिल्हा परिषदेचे सदस्य आहात, या भागातून नेतृत्व करताय, तुम्ही विकासाची किती कामं केलीत? मी माझ्या प्रयत्नातून जितकं शक्य होईल तितकं आपली पाखाड्या असतील, संरक्षक भिंती असतील, माझ्या गटातलं सांगते मी, माझ्या पूर्ण गटात मी सगळी कामं आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. हायमास्क असतील किंवा पाण्याच्या साठवण टाक्या असतील, रस्त्याची काही कामं असतील, हे मी माझ्या माध्यमातून केलेलं आहे.